विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात आणि स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक राजकीय पक्ष हा जाहीरनामा प्रकाशित करणार. भारतीय जनता पार्टीसाठी हा केवळ जाहीरनामा नाही, केवळ कागदावरती जनतेला दिलेली चार आश्वासनं नाहीत, तर रयतेचा रयतेसाठी केलेला हा एक प्रकारचा वचननामा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने ज्यावेळी या जाहीरनामा समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवली आणि त्यानंतर एक कल्पना अशी आली की आपण लोकात गेलं पाहिजे, आपला जाहीरनामा खऱ्या अर्थाने रयतेचा असला पाहिजे आणि तो रयतेचा जाहीरनामा होण्यासाठी प्रत्यक्ष जनतेकडून त्यांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक, त्यांची स्वप्न, त्यांचे मुद्दे याचा अंतर्भाव या जाहीरनाम्यामध्ये व्हावा यासाठी आत्ता समाजातील विविध घटकांशी संवाद करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू आहे. म्हणजे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या लोकांशी एक समिती बोलती आहे, कामगारविषयक वेगळी समिती आहे, शहरीकरणाबद्दलच्या वेगळ्या लोकांबद्दल काही जणं बोलत आहेत, औद्योगिकरणाबद्दलचं त्या विषयात तज्ज्ञांशी बोलणं सुरू आहे. असे समाजातले विविध घटक काढून त्या घटकांसोबत चर्चा करून या पुढच्या काळामध्ये सर्वंकष आणि सर्व समाजाचा जाहीरनामा तयार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू आहे. भारतीय जनता पार्टी 2014 साली सत्तेत आली, मधला 2.5 वर्षाचा कालखंड त्यातला गेला महाविकास आघाडी सरकारचा. या जाहीरनाम्यामध्ये, कारण तुमचा पुढचा प्रश्न मला येणार आहे म्हणून मी आधीच त्याचं उत्तर आत्ताच देऊन ठेवतो, म्हणजे तुम्हाला आणखीन एखाद्या प्रश्नासाठी स्पेस राहील बाकी, की मागच्या जाहीरनाम्यांचं काय झालं. खरं म्हणजे महाराष्ट्राची अत्यंत वेगाने प्रगती अनेक मुद्द्यांवरती झाली, इन्फ्राचा विषय, शेतीचे विषय, बाकी अन्य सगळ्या गोष्टींबाबत विषय, पण तरीसुद्धा मागच्या जाहीरनाम्यात आम्ही दिलेली आश्वासनं आणि त्याचं काय झालं याचा उल्लेखसुद्धा आम्ही जो जाहीरनामा तयार करत आहोत त्या जाहीरनाम्याच्या त्याच पानावर जी आम्ही करू आणि गेल्या 10 ह्याच्यातलं काय गेल्या 2 जाहीरनाम्यात आम्ही आश्वासनं दिली होती त्याचं आम्ही काय केलं याचाही उल्लेख त्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे पदासाठी काम करत नाहीत, तर महाराष्ट्राचा विकास, ज्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक कायम लढवतो, जे स्वप्न आम्ही बघितली होती इथं बसलेल्या प्रत्येकाने, मला सांगा यांना 370 कलम हटवल्याचं आनंद जास्त आहे त्यांच्यापेक्षा नाही आहे की नाही, त्यामुळे ज्या पद्धतीचं राम मंदिराचं स्वप्न आनंद जास्त आहे की नाही, त्यामुळे विचारांसाठी काम करणारे पार्टीचे कार्यकर्ते, त्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी ठीक आहे त्या ठिकाणात रागा कधी त्याने व्यक्त केला असेल तो शेवटी घरात आईवरती नाही करणार लागणार, पण विचार कार्यकर्ते उत्साह करते. मला असं वाटतं मुळामध्ये मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे आणि मला मी अगदी वर्षा नंबर 1 स्तरापासून 5व्या 6व्या स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत थेट माझा संपर्क आहे आणि मी त्यांच्याशी बोलतो. मी इथे आत्ता येण्यापूर्वी सुद्धा अशाच कार्यकर्त्यांशी बोलत होतो, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या असं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्य मुळात ही कन्सेप्टच चुकीची आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही मिळालं नाही म्हणून नाराज असेल. समजा जर काही जर असं असेल तर आम्ही पारिवारिक पार्टी आहोत, कौटुंबिक पार्टी आहोत, घरातले जे विषय असतील ते आम्ही घरामध्ये नक्की चर्चा करून सोडू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नक्की त्यामध्ये ॲक्टिव्ह होतो, तो विचारांसाठी काम करणारा कार्यकर्ता.